अकोला शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या ऐवजी टोईंग पथक थेट बस स्थानकातील वाहने उचलण्याचे काम करत आहे दुसरीकडे शहरातील रस्त्यांवरची परिस्थिती गंभीर असून फोर व्हीलर चालकांवर कारवाई होताना दिसत नाही नेकलेस रोड टिळक रोड गांधी रोड यावरील अवैध पार्किंग होत असताना त्यावर कारवाई का नाही असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकाच्या समोरच आणि लागूनच अवैधपणे खाजगी प्रवाशी वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखत सुरू आहे सोबतच बस स्थानकावर असलेल्या प्रवाशांना अमिष दाखवून पळवून नेले जात आहेत तसेच बस स्थानकात प्रवाशी प्रवेश करणाऱ्या प्रवेशद्वारावर खाजगी वाहने आणि रिक्षा रस्ता अडवून उभे असतात यांच्यावर वाहतूक नियंत्रक पोलीस किंवा टोईंग पथकाचे पोलीस कारवाई करताना लोकांना कधीच दिसले नाहीत बस स्थानकात आपले नातेवाईकांना सोडण्यासाठी आलेली वाहने टोईंग पथक उचलून घेऊन जाऊन त्यांच्याकडून वसुली करीत असल्याचा आरोप लोक उघडपणे करीत आहेत पोलिसांचे वाहतूक नियंत्रक विभागाद्वारे वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे आहे पोलिसांचे वाहतूक नियंत्रक विभागाचे टोईंग पथक हे केवळ उत्पन्नासाठी रस्त्याच्या कडेला उभी असलेली आणि वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण न करणारी वाहने उचलत आहे राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी अडचण ठरणारी खाजगी वाहनांवर आणि वाहतुकीला नेहमीच अडचण ठरणाऱ्या ऑटो रिक्षा चालकावर तसेच रस्त्यांच्या मधोमध उभ्या राहणाऱ्या श्रीमंतांच्या चारचाकी वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी दुचाकी चालकांकडून होत आहे